जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही ते वाचू शकतात. इन्फोसिस या कंपनीकडनं जॉब अपडेट आला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे. कुठे इंटरव्ह्यू असणार आहे त्याचा पत्ता पण दिला आहे, टायमिंग पण दिला आहे, इंटरव्ह्यूसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी न्यायच्या त्या पण दिलेल्या आहे. तुमची जॉब प्रोफाईल काय असणार आहे ती पण तुम्हाला समजून सांगतो आहे. त्यामुळे तुम्हाला इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये जॉबला लागायचं आहे, जो की कस्टमर सपोर्टचा रोल तुमचा असणार आहे, चांगली जॉब प्रोफाईल आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा. चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. डिटेलमध्ये समजून सांगतो आहे कशाप्रकारे अप्लाय करायचं, काय प्रोसेस आहे. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, इन्फोसिसचं हे ऑफिशियल लिंक्डइन पेज आहे, यावर तुम्ही वाचू शकतात. फ्रेशर्स वॉक इन फॉर व्हॉइस प्रोसेस ॲट पुणे ऑन 30 जानेवारी 2024. म्हणजे उद्या हा इंटरव्ह्यू असणार आहे. उद्या तुम्ही जाऊ शकताय डायरेक्ट पुण्यामध्ये, इथे इंटरव्ह्यू देऊ शकताय आणि इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये जॉबला लागू शकताय. महत्त्वाचं म्हणजे फुल टाईम जॉब तुमचा असणार आहे, त्यामुळे नक्की तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकणार आहात. नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज नेहमीच आपण आपल्या चॅनलवर आणत असतो. इथे बघा, इंटर्नशिप आहे, इथे अप्लाय करा. ॲमेझॉनचा पण आज इंटरव्ह्यू पुण्यामध्ये आहे 500 जागांसाठी, इथे पण तुम्ही जाऊ शकणार आहात. ओके, आता इथे बघा, डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगतो नेमका प्रोसेस काय. तर इथे बघा, वॉक इन इंटरव्ह्यू आहे ऑन 29 to 31 जानेवारी, म्हणजे 31 जानेवारीपर्यंत हे इंटरव्ह्यू होणार आहे. तर इथे बघा, डिटेलमध्ये सगळी माहिती दिली आहे. त्यानंतर टायमिंग काय असणार आहे इंटरव्ह्यूचा, तर इथे बघा दिलेला आहे, सकाळी 10 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत हे इंटरव्ह्यू होणार आहे. डेट पण इथे दिली आहे, 31 जानेवारीपर्यंत तुम्ही जाऊ शकताय. म्हणजे आज 29 आहे, मग 30, 31, अजून 2 दिवस तुमच्याकडे आहे, 2 दिवस तुम्ही हा इंटरव्ह्यू देऊ शकताय. कुठे असणार आहे, तर फेज 1 हिंजेवाडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क पुणे महाराष्ट्र, या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. मग त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेल्यानंतर काय काय गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहे, त्याआधी इथे बघा तुम्हाला मास्क घालून जायचं आहे. म्हणजे जे कोविडचे इन्स्ट्रक्शन आहे ते तुम्हाला फॉलो करायचे आहे, प्रोटोकॉल फॉलो करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. ओके, जसं की तुमचं 12वीचं मार्कशीट, 10वीचं मार्कशीट, ग्रॅज्युएशन झालं आहे तर त्याचं मार्कशीट, दुसरा एखादा कोर्स केला आहे जसं की MSCIT वगैरे, कुठला कम्प्युटर कोर्स केला आहे तर त्याचे मार्कशीट, त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे. ओके, त्यानंतर 2 कॉपीज म्हणजे प्रिंटआउट तुम्हाला तुमच्या अपडेटेड रेझ्युमेचे घेऊन जायचं आहे. इथे अपडेटेड का लिहिलेलं आहे, जुना असेल तर तो नाही पाहिजे. तुम्ही लेटेस्ट जे जे केलेलं आहे ते त्या रेझ्युमेमध्ये पाहिजे. प्रोफेशनल रेझ्युमे कसं बनवायचा, ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकला आहे. ते सॅम्पल जरी तुम्ही घेऊन गेले तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, कारण की तो एकदम प्रोफेशनल रेझ्युमे मी तुम्हाला बनवून दाखवला आहे. ओके, कॅरी any 2 photo आयडेंटिटी प्रूफ, मग त्यामध्ये पॅन कार्ड असू शकतं आहे, ड्रायव्हिंग लायसन्स असू शकतं आहे, वोटर आय डी असू शकतं आहे, पासपोर्ट असू शकतं आहे. यापैकी कुठलेही 2 आयडेंटिटी कार्ड तुम्हाला लागणार आहे. आणि ऑल ओरिजिनल एज्युकेशन डॉक्युमेंट नीड टू बी अवेलेबल फॉर व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशनच्या टायमाला लागणार आहे, पण तुमच्याकडे असेल तर आत्ताच घेऊन टाका. म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे पण तुमचे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला घेऊन जायचे. तर हे मस्ट आहे, मास्क घालून जा आणि हे डॉक्युमेंट घेऊन जा. या ठिकाणी 10 ते 1 दरम्यान इंटरव्ह्यू असणार आहे. आता थोडक्यामध्ये काय काय आहे तर बघा, दिले ओपन टू वर्क इन 24/7, म्हणजे शिफ्टमध्ये तुमचं इथे काम असणार आहे. त्याच्यानंतर जे पण यांचे क्लायंट आहे त्यांच्यासोबत तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे. म्हणजे पण क्लायंटचे इश्यूज आहे ते कॉलवर, चॅटवर आणि मेलवर सॉल्व करायचे, हे तुमचं काम असणार आहे. काम बघा, बघायला गेलं तर खूप काही अवघड स्किल्स नाही मागितलं, जसं पायथॉन नाही, फुल स्टॅक नाही, डेटा एंट्रीज नाही, जस्ट तुमचं कॉलिंगचं काम असणार आहे, व्हॉइस प्रोसेसचं काम असणार आहे. त्यामुळे ज्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, लँग्वेजवर त्यांची पकड आहे, ते नक्की इथे अप्लाय करू शकताय. बाकी सगळी इथे माहिती दिलेली आहे. वर्क फ्रॉम ऑफिस आहे, घर बसल्या जॉब नाही आहे. पुण्यामध्ये यांचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. ओके, कस्टमर सपोर्टचा तुमचा इथे रोल असणार आहे. फुल टाईम तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे. ओके, 1+ इयरचा एक्सपिरियन्ससुद्धा इथे मागितलेला आहे. मग तुम्ही कुठली इंटर्नशिप केलेली आहे, काय केलेली आहे, तर ती तुम्ही नक्की तुमच्या बायोडाटामध्ये मेन्शन करा, जेणेकरून तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार आहे. आता तुमचे रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, तर तेच जे पण कस्टमर आहे त्यांचे जे इश्यू आहे ते रिझॉल्व करायचे कॉल, चॅट, मेलवर, अशा प्रकारे तुमचं इथे काम असणार आहे. आता यासाठी क्वालिफिकेशन यांनी सांगितलं आहे, BCA झालं आहे, BTEC झालं आहे, MCA झालं आहे, BE झालं आहे, MSc झालं आहे, BSc कम्प्युटर सायन्स तुमचं झालेलं आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. मग तुमचा कोणी मित्र असेल त्याचं हे शिक्षण झालेलं आहे, पुण्यामध्ये राहतो किंवा पुण्यामध्ये त्याला जॉब पाहिजे आहे, तर नक्की शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.